नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महसूल व वन विभागामार्फत या ठिकाणी एक परिपत्रक जे आहे ते परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे महत्वाचं महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक असणार आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेला आहे जी वन विभागामधील भरती प्रक्रिया त्या भरती प्रक्रियेला कुठेतरी गती मिळताना दिसत आहे आणि त्याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर वन बल प्रमुख या ठिकाणी बघू शकता विषय काय तर भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब म्हणजेच अराजपत्रित आणि गटक आणि गट ड संवर्गातील पदे सरळ शेवेने भरण्यासंदर्भातला जी आर आहे त्याचे दोन जी आरचे संदर्भ जे आहे ते संदर्भ सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी बघू शकता गटक आणि गट ड संवर्गातील पदे सरळ शेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाचा जो काही जी आर आहे त्या जी आरांवर निर्गमित केलेल्या आहेत आता यामध्ये महत्वाचा मुद्दा काय तर या ठिकाणी बघू शकता यापुढे सरळ शेवेने जी काही भरती होणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एस या दोन कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आहे म्हणजे तुमच्या ज्या काही परीक्षा आहे टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत या ठिकाणी होणार आहे आता या ठिकाणी वन विभागातील तुमचे वडरक्षकची पदं असतील त्याच्या व्यतिरिक्त वन विभागातील जी रिक्त पदं आहेत ती रिक्त पदे भरण्यासंदर्भातली ही महत्वाची जी कार्यवाही आहे किंवा परिपत्रक आहे ते प्रसिद्ध या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता आय बी पी एस आणि टी सी एस या दोन कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्या एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावीची आहे आणि सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क कंपनीशी कराव्याचा सामंजस्य सा करार याबाबतच्या सुधारित ज्या त्या त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचा एकवीस अकरा दोन हजार बावीसचा जो काही शासन निर्णय त्या शासन निर्णयातील कार्यपद्धती आणि तरतुदी यांची तपासणी करून भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच या ठिकाणी कक्ष बाहेरील जे काही गटक आणि गड आणि ब मधील अराजपत्री संवर्गातील पदे सरळशेवने भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी जे परिपत्रक आहे सुनील पांढरे उपसचिव महसूल व वन विभाग म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो जे काही तुमची वन विभागातील भरती प्रक्रिया आहे ती आता लवकरच सुरू होणार आहे त्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे परिपत्रक सुद्धा परि प्रसिद्ध झालं आहे आणि त्याच्या जे काही एक्झाम आहे ते एक्झाम कंडक्ट कोण करणार तर टी सी एस आणि या ठिकाणी आय बी पी एस या मार्फत या ज्या एक्झाम आहे त्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील अशा प्रकारचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपल्याला समोर येताना दिसत आहे पोलीस भरतीची तयारी करता असाल तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मार्केटमध्ये छान पुस्तक आहे पोलीस भरती या ठिकाणी आठशे बारा प्रश्नपत्रिका संच त्यामध्ये भाग एक आणि भाग दोन आहे या पुस्तकाचं महत्वाचं वैशिष्ट्य प्लस प्रश्नांचा यामध्ये यामध्ये समावेश असणार आहे बघू शकता साधारणतः आठशे बारा प्रश्नपत्रिकाचा यामध्ये संच आहे आणि या, या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी जे काही तुमच्या दोन हजार एकोणवीसच्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका त्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिकेचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि अंकगणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणाचं उत्तर यामध्ये हँडरिटनमध्ये देण्यात आलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक असणार आहे मित्रांनो पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्न त्याचबरोबर आठशे बारा प्रश्नपत्रिका त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये झालेले त्रेसष्ट प्रश्नपत्रिका आणि सरावासाठी असंख्य असे प्रश्न, प्रश्न आहे ते तुम्हाला या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे त्याचबरोबर पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संचसुद्धा अत्यंत महत्वाचा आहे ज्यामध्ये अठरा हजार दोनशे दहा प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत करण्यात आलेले विठ्ठल रावतोरा सरांचं पुस्तक आहे अत्यंत छान पुस्तक आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बुक स्टोअर या ठिकाणी दोन्ही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल असणार आहे भाग एक आणि भाग दोन ही पुस्तकं नक्कीच खरेदी करा आणि अभ्यासाला नवी दिशा द्या